आकाशवाणी नागपूर राम औरंगाबादकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे. संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यंदाची दिवाळी अरुणाचल प्रदेशच्या अपर दिबांग जिल्ह्यात सुरक्षा दलासोबत साजरी करणार आहेत. याविषयी दलाची विविध स्तरावरील तयारी आणि अन्य पायाभूत सुविधांचा आढावा त्या यावेळी घेणार आहेत. देशात परिवहन क्षेत्राच्या विकासासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची गरज असल्याचं केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत एका कार्यक्रमात ते बोलत होते. शहरांमध्ये वाढती गर्दी आणि प्रदूषण कमी करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. केंद्र सरकारतर्फे सीमेलगतच्या 6 राज्यांसाठी 113 कोटी रुपयांचा निधी देण्यात येत आहे. या क्षेत्रात राहणाऱ्या लोकांच्या समस्या सोडवण्याच्या दृष्टीनं याचा उपयोग केला जाणार आहे. छत्तीसगडमधील बस्तर जिल्ह्यात आज सायंकाळी 62 नक्षलवाद्यांनी 51 रायफलींसह जिल्ह्याचे पोलीस निरीक्षक विवेकानंद सिन्हा आणि अन्य ज्येष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसमोर शरणागती पत्करली. हे सर्व नक्षलवादी तुमराडी क्षेत्रात सक्रिय होते. कर्नाटकात लोकसभेच्या 3 आणि विधानसभेच्या 2 जागांकरता घेण्यात आलेल्या पोटनिवडणुकीचे निकाल आज जाहीर करण्यात आले. काँग्रेस जनता दल सेक्युलर या युतीनं लोकसभा आणि विधानसभेच्या प्रत्येकी 2 जागांवर विजय प्राप्त केला असून भाजपानं शिमोगा इथल्या लोकसभेच्या 1 जागेवर विजय प्राप्त केला आहे. पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातला फरार आरोपी मेहुल चोक्सी याच्याशी संबंधित एकाला काल रात्री अटक झाली. चोक्सीचा सहकारी दीपक कुलकर्णी हाँगकाँगकडून कोलकात्याला आला तेव्हा त्याला विमानतळावरच अटक करण्यात आली. सक्तवसुली संचालनालयानं आणि केंद्रीय अन्वेषण संस्थेनं त्याच्याविरुद्ध शोध नोटीस जारी केली होती. चीनमधील फुझोऊ इथं सुरू असलेल्या चायना खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या उपउपांत्यपूर्व फेरीत भारताच्या पी व्ही सिंधू हिनं आज प्रवेश केला. रशियाची रिओ ऑलिम्पिक रजतपदक विजेती कोसेत्स्काया हिला 21-13, 21-19 अशा सर्व सेट्समध्ये पराभूत करीत सिंधूनं हा प्रवेश निश्चित केला. भारत आणि वेस्ट इंडिज दरम्यान आज T20 क्रिकेट सामना लखनौच्या भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी स्टेडियमवर खेळला जात असून वेस्ट इंडिजनं नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या 20 षटकात 2 गडी बाद 195 धावा झाल्या असून वेस्ट इंडिज संघापुढे जिंकण्यासाठी 196 धावांचं लक्ष ठेवण्यात आलं आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.